मराठी म्हणी व त्यांचे अर्थ। काखेत कळसा गावाला वळसा, हरवलेली वस्तू जवळपास असल्याचे लक्षात न आल्याने सर्वत्र शोधत राहणे, कोल्हा काकडीला राजी, सामान्य कुवतीची माणसे क्षुद्र वस्तूच्या प्राप्तीनेही संतुष्ट होतात, खाई त्याला खवखवे, जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते, खान तशी माती, आई वडिलांप्रमाणे मुलांची वर्तणूक असणे, खायला काळ भुईला भार, निरुद्योगी मनुष्य सर्वांना भारभूत होतो, गर्वाचे घर खाली, गर्विष्ठ माणसाला शेवटी पराभव किंवा अपमान स्वीकारावा लागतो, गरज सरो वैद्य मरो, आपले काम संपताच उपकार करत्याला विसरणे, गाढवाला गुळाची चव काय, अडाण्याला चांगल्या वस्तूचे मोल कळत नाही, गुरुची विद्या गुरुला फळली, एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे, गोगलगाय नि पोटात पाय, एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे, घरोघरी मातीच्या चुली, सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे, चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे, प्रत्येकाला आयुष्यात कधी न कधी अधिकार गाजवण्याची संधी मिळतेच, चोराच्या मनात चांदणे, आपले दुष्कृत्य उघडकीला येईल अशी सदैव भीती वाटणे, चोर सोडून संन्याशाला सुळी देणे, अपराध्याला सोडून निरपराध्याला शिक्षा देणे, चोरावर मोर, एखाद्याच्या कृत्यावर सवाई कृत्य करून मात करणे, पाण्यात राहून माशाशी वैर करू नये, जेथे राहायचे तेथील माणसांसोबत वैर करू नये, जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे, दुसऱ्याच्या अडी अडचणी त्या परिस्थितीमधून स्वतः गेल्याशिवाय कळत नाहीत, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही, झाकली मूठ 1,25,00,000, मौन पाळून अब्रू राखणे,
तळे राखी तो पाणी चाखी। एखादी गोष्ट ज्याच्या स्वाधीन केली आहे तो त्याचा थोडा तरी उपभोग घेणारच। ताकापुरती आजी। स्वार्थ साधण्यापुरते एखाद्याचे गुणगान करणे। दगडापेक्षा वीट मऊ। मोठ्या संकटांपेक्षा लहान संकट सुसह्य वाटणे। दाम करी काम। पैशाने सर्व कामे साध्य होणे। दिव्याखाली अंधार। मोठ्या माणसाच्या ठिकाणी देखील काही दोष हे असतातच। देश तसा वेश। परिस्थिती लक्षात घेऊन त्यानुसार वागावे।